नमस्कार. अक्षरयात्रीच्या माध्यमातून व्यक्तिविशेष या सदरांतर्गत ज्येष्ठ साहित्यिक श्री विष्णूशास्त्री चिपळूणकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून त्यांचा जीवन परिचय थोडक्यात आपल्यासमोर सादर करत आहोत. वाचक स्वर मयुरेश वैराळे. विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचा जन्म 20 मे 1850 रोजी झाला. आधुनिक मराठी गद्याचे जनक म्हणून ओळखले जाणारे श्रेष्ठ मराठी ग्रंथकार, निबंधकार, मराठी साहित्याला आणि भाषेला आधुनिक आणि दर्जेदार वळण देणारा महापुरुष म्हणून विष्णूशास्त्री चिपळूणकर हे सर्वांना परिचित आहे. त्यांचे सर्व बालपण आजी आजोबांकडे झाले. सुरुवातीचे शिक्षण घरीच घेतल्यावर 1861 पुन्हा हायस्कूलमध्ये 4थ्या वर्गात ते दाखल झाले. वयाच्या 16व्या वर्षी मॅट्रिक झाल्यावर महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातील डेक्कन कॉलेज व पुणे कॉलेज या महाविद्यालयामधून झाले. मुंबई विद्यापीठाची BA ची परीक्षा 1872 पुण्याच्या डेक्कन कॉलेजातून ते उत्तीर्ण झाले. याच काळात वाचनाच्या जबरदस्त आवडीने त्यांनी इंग्रजी, मराठी, संस्कृत भाषेतील ग्रंथांचे वाचन केले. कोणती पुस्तके नवीन बाजारात आले की ते खरेदी करून वाचून काढायचे हा त्यांचा छंद होता. महाविद्यालयीन शिक्षणानंतर चिपळूणकरांनी शिक्षकी पेशा निवडला. पुणे व रत्नागिरी येथील सरकारी माध्यमिक शाळांतून त्यांनी शिक्षकांची नोकरी केली. विष्णूशास्त्रांचे वडील कृष्णशास्त्री हे संस्कृतज्ञ, इंग्रजी साहित्याचे जाणकार, रसिक, कर्तृत्ववान चारित्रकार, विद्वान आणि नामवंत मराठी लेखक होते. कृष्णशास्त्रांनी चालविलेल्या शालापत्रक या मासिकातून विष्णूशास्त्रांच्या लेखनाचा आरंभ 1868 झाला व त्यानंतर काही वर्षातच ते या मासिकांचे संपादकही झाले. कृष्णशास्त्रींनी सुरू केलेले सॅम्युअल जॉन्सनच्या रासेलस या ग्रंथांचे भाषांतर विष्णूशास्त्रांनीच शालापत्रकातून क्रमशः पूर्ण केले. याच मासिकातून कालिदास, भवभूती, बाण, सुबंधू आणि दंडी या संस्कृत कवींवर त्यांनी जे समीक्षात्मक निबंध लिहिले ते पुढे संस्कृत कविपंचक या नावाने प्रसिद्ध झाले. या निबंधांनी काव्यसमीक्षेच्या पाश्चात्य दृष्टीला महत्त्व दिले व प्राचीन कवींचा काल, कविता, कला यांच्या मीमांसेत ऐतिहासिक दृष्टी वापरली. त्यांच्या संपादकीय कारकिर्दीत शालापत्रकातून सरकार व ख्रिस्ती मिशनरी यांच्यावर त्यांनी केलेल्या खुचक टीकेचा गवगवा होऊन शालापत्रक बंद पडले. सरकारी नोकरीत असतानाच त्यांनी निबंधमाला हे सुप्रसिद्ध मासिक काढले. निबंधमाला हे विष्णूशास्त्रांचे प्रमुख जीवित कार्य. निबंधमालेच्या 7 वर्षाच्या कारकिर्दीत निघालेल्या सर्वच्या सर्व म्हणजेच 84 अंकातील लेखन विष्णूशास्त्रांनी जवळजवळ एकाटकी केले. निबंधमालेत विविध विषयांवर लिहिलेल्या त्यांच्या निबंधांनी मराठी निबंधाला सामर्थ्य दिले आणि त्यांच्या विकासाचा एक टप्पा घातला. तसेच त्यांनी काव्य इतिहासक संग्रह हे मासिकही सुरू केले. आपल्या देशातील लोकांनी रचलेली काव्य, लिहिलेले इतिहास, बखरी असे साहित्य प्रसिद्ध करून त्यामार्गे देशसेवा करणे हा हे मासिक काढण्यामागील हेतू होता. तथापि या मासिकावर विष्णूशास्त्रांनी संपादक म्हणून आपले नाव घातले नव्हते. 1878 त्यांनी चित्रशाळेची स्थापना केली. या चित्रशाळेत सिद्ध झालेले ऐतिहासिक पुरुषांची चित्रे काव्य इतिहासक संग्रह या मासिकातून छापणे चालू केले. 1880 नव्या पिढीच्या मनावर देशाभिमानाचे संस्कार करण्यासाठी टिळक आगरकरांच्या सहकार्याने त्यांनी पुण्यात न्यू इंग्लिश स्कूल ही ख्यातनामा शाळा स्थापन केली. त्याच वर्षी कळव्या राष्ट्रवादाचा पुरस्कार करणारी 2 वृत्तपत्रे केसरी हे मराठी आणि मराठा हे इंग्रजी त्यांनी काढले. ह्याविषयी चित्रशाळा, आर्यभूषण छापखाना, किताबखाना हे पुस्तकाचे दुकानही सर्व साहित्यांच्या विक्रीसाठी 1879 काढले. यासारख्या समाज शिक्षण उपयोगी उपक्रम त्यांनी सुरू केले. शालापत्रक, निबंधमाला, केसरी इत्यादी नियतकालिकांतून विष्णूशास्त्रांनी जे लेखन केले ते भाषा, साहित्यविषयक, सामाजिक, राजकीय असे विविध प्रकारचे आहे. त्यांच्या भाषा साहित्यविषयक लेखात मराठी भाषेची तत्कालीन स्थिती, भाषा पद्धती, परभाषेतील शब्दांची योजना, इंग्रजी भाषा, कविता, कवित्व आणि विद्वत्त ग्रंथांवरील टीका वगैरे विषयांवरील लेखन अंतर्भूत आहे. लोकभ्रम, अनुकरण, गर्व यांसारखे विषय त्यांच्या सामाजिक लेखनात आलेले आहेत. आमच्या देशाची स्थिती आणि मुद्रण स्वातंत्र्य हे 2 लेख त्यांच्या राजकीय लेखनापैकी विशेष उल्लेखनीय होत. स्वदेश, स्वधर्म आणि स्वभाषा याविषयींचा अभिमान ही त्यांच्या लेखनामागील प्रेरणा होती. या तिन्ही संदर्भात सामान्यतः उदासीन असलेल्या आणि इंग्रजी राजवटीच्या आहारी जाऊन स्वतःचा देश, त्याने दिलेला वारसा आणि परंपरा यांना कमी लेखणाऱ्या तत्कालीन सुशिक्षितांना चेतावणी देणे हा त्यांच्या लेखनामागील एक प्रमुख हेतू होता.
तो साधण्यासाठी सालंकार संस्कृत काव्यशैली आणि ॲडिसन मेकॉले या इंग्रजी निबंधकाराचे डौलदार निबंधलेखन यांच्या संस्कारातून घडलेली समर्थ आणि प्रभावी गद्यशैली त्यांनी वापरली. स्वमताविषयी तारुण्यसुलभ अभिनिवेश आणि परमतखंडनातील धारदार उपहास उपरोध, सुभाषितांचा मार्मिक उपयोग, पल्लेदार काव्यरचना ही त्यांच्या शैलीची काही लक्षणीय वैशिष्ट्ये. या लेखनाने मराठी गद्याला प्रौढता आणली, अनेकांना राष्ट्रभक्तीची, इतिहास संशोधनाची आणि साहित्यसेवेची प्रेरणा दिली. राजकीय वा सामाजिक चळवळीत विष्णूशास्त्री प्रत्यक्ष पडले नाहीत. आपला परंपराभिमानी राष्ट्रवाद जोपासण्याच्या भरात प्रार्थना समाज, आर्य समाज, सत्यशोधक समाज, आंग्लशिक्षित सुधारक मंडळी, ख्रिस्ती धर्मोपदेशक यांना सरसकट परधार्जिने ठरवून त्यांनी जी अनुदार टीका केली तीच व्यापक सामाजिक जाणीवेचा अभाव होता हे आता काळाबरोबर स्पष्ट झाले. पुणे येथे ते निधन पावले. देशाच्या प्रचंड आकारमानामुळे भाषा, प्रांत, जात, पंत यांनी समाजाच्या चिरफळ्या झाल्या आहेत. त्यामुळे स्वदेशप्रेम आणि स्वदेशनिष्ठा लुप्त झाली आहे. ती जागृत करण्याचा प्रयत्न विष्णूशास्त्रींनी केला. धन्यवाद.